मित्रांनो, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, माझी आजची कार राईड होणार आहे. मी चाललो आहे गावी तुमच्या देवीच्या पायवाडाला, त्याबरोबर माझी फॅमिली पण असणार आहे. चला. हे बघा, इथं आमच्या इथं मेला भरलेला आहे मस्तपैकी नवरात्रीचा. मित्रांनो, माझ्या कार राईडमध्ये तुमचं सरस स्वागत आहे. मस्तपैकी आता आजूबाजूला किती हिरवीगार असं क्लायमेट दिसतंय आणि झाडी पण छान छान अशी दिसते. बघा, हा रोड लागला आहे पनवेल बेलापूर रोड. इथून मग मी असते असते आपलं माझ्या एक्सप्रेस रोडला, जो पुणे एक्सप्रेस रोड आहे, त्या रोडला मी माझी राईड चालू ठेवणार आहे कंटिन्यू. हा जो ब्रिज, हा तुर्बेचा जो मागचा जे एक स्टॉप आहे, त्या स्टॉपचा ब्रिज आहे मित्रांनो. मित्रांनो, तुर्बेच्या पुढं आल्यावर एका टँकरला आग लागली होती आणि अग्निशम दलाल पण तिथे उभे होते. त्यांनी पूर्ण ज्या टँकरला आग लागली होती ती पूर्ण त्यांनी विझवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि करत राहिले आहेत. लेफ्ट साईडला मित्रांनो झाडी बघा, कशी लाईनशीर अशी, कशी हिरवीगार अशी वाटतात. बघा, छोटीचा पण थोडा व्हिडिओ घेतला मी, माझ्याबरोबर होते तिथं. समोरची बिल्डिंग किती छान वाटते बघा, सुंदर अशी बिल्डिंग आहे ती. स्ट्रेट रस्ता आता आपल्याला लागलेला आहे आणि राईट करायची मजा मी तर मस्त घेतोयच. तुम्ही पण माझ्याबरोबर मित्रांनो घ्या. हा मुंबई पुणे एक्सप्रेस हवे आहे मित्रांनो. इथून मग मी शेडूच्या टोलनाक्याच्या जवळून तिथून लेफ्ट घेऊन तसंच जुना आपल्या कोपली रोडला निघणार आहे. हा एक्सप्रेसच्या शेडूंगचा टोलनाका आहे मित्रांनो. टोलनाका सोडल्यावर मित्रांनो थोडं टोलनाक्याच्या पुढं आल्यावर रस्ता कसा सुंदर दिसतो बघा मित्रांनो. आजूबाजूला झाडी किती छान वाटते बघा मित्रांनो. फर्स्ट असा वलंदर रस्ता मला लागलेला आहे आणि या वलंदर रस्त्यामध्ये कारची मी राईडची मजा मस्त घेतो आहे. तुम्ही पण माझ्याबरोबर घ्या मित्रांनो. समोरचं क्लायमेट बघून अजूनच छान वाटतं मित्रांनो. कसं ढगाळ वातावरण वाटतं बघा, सुंदर असं. मित्रांनो, ही हिरवीगार झाडीची मजा ही फक्त आपण आपल्या गावाला जातावेळीच बघू शकतो आणि आपल्या गावाजवळ गेल्यावर तेव्हाही बघू शकतो. बाकी आपल्याला मुंबईत कुठं दिसणारच नाही आणि ही मजा फक्त ही आपल्या गावीच आहे, बाकी मुंबईमध्ये नाही मित्रांनो. मित्रांनो, इथं आपल्या देवीची मला वाटतं यात्रा भरले, त्याच्यामुळं थोडी ही आपल्याला ट्रॅफिक लागली. हा चौकवरून जो आपण बनवेल साईडला जेव्हा येतो रोड, तेव्हा तिथून जो हा जो आपल्याला रसायनी रोड आहे तो हा रोड आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत एवढी मला राईड करायला मजा येते, कारण हे सुंदर जे ढगावल जे वातावरण आहे, ही जी मी समोर बघतोय ही मजा मस्तपैकी मी घेतोय आणि तुम्ही पण माझ्याबरोबर मित्रांनो घ्या. सुंदर अशी राईडची मजा मी घेतोय. हा कर्जतचा चौक फाटा आहे मित्रांनो. मित्रांनो, मला अंधेरा झाला नसता पण आम्ही चौकच्या थोडं पुढं आल्यावर आम्ही थोडा नाश्ता करायला गेलो फॅमिलीसोबत. नाश्ता करता करता आम्हाला
अंधेरा झाला ना तर आम्ही अंधेऱ्याच्या आतमध्येच पोचलो असतो गावी. थोडा नाश्ता केला आणि मग आता चाललो आहे आम्ही, कारण भूक भरपूर लागली होती. मी पण थोडा ऑफिसवरून डायरेक्ट आलो होतो, त्यामुळे घरी मी आल्यावर काही नाश्ता वगैरे काही केलंच नव्हतं, त्यामुळे थोडा आता नाश्ता केला आणि आम्ही चाललो. आता अंधेऱ्यातच लागलंच आहे, बघूया चला. चला कर्जतच्या बाजारात आलो आणि हे बघा अशी भरपूर अशी ट्रॅफिक लागलेली मित्र. ही मी प्रत्येक फेरीला जेव्हा येतो ना ही ट्रॅफिक मला लागतच असते. ॲक्च्युली ह्या कंटेनरमुळे मला गर्दी जास्त झाली आहे मित्र. टुरिस्टवाले असेच कंटेनर मुळे गर्दी झाली. मित्रांनो सुंदर अशी ही राईड करतो मी रात्रीची नाईट, म्हणजे अर्धी नाईट, आणि समोर लाईट बघा किती छान वाटते. चला आता आपण आपल्या गावच्या रस्त्याला लागलेलं आहे. बघा कशी सुंदर अशी झाडी दिसते बघा मित्र, सुंदर. समोर कसं बोगदाश टाईप वाटतं बघा मित्र, समोर छान अशी झाडी, रात्रीचे कशी लाईट आजूबाजूला कशी सुंदर अशी दिसते बघा, चमकते पण कशी लाईट सुंदर बघा. आता मध्ये मध्ये रस्ता थोडा खराब पण लागणार आणि चांगला पण लागणार. आता थोडी थोडी वलंदर रस्ता लागले मित्र आपल्याला. समोर कशी लाल लाल लाईट दिसते बघा मित्र, मस्त. एसीचा फ्लो असल्यामुळे मित्र थोडा अशी बुरशी लागल्यासारखी वाटते याला. हा चला बघा, चला मित्र मी आता पोचलेलो आहे माझ्या गावी. गावी जाऊन पहिले मी माझ्या जे आमची कुलदैवत देवी आहे कुलस्वामी आई तुळजाभवानी तिचं दर्शन घेणार आणि तिथून मग घरी जाऊन मस्तपैकी फ्रेश वगैरे होणार. चलो मित्र आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया, बाकीचा उद्या नवीन ब्लॉग बनवूया. आणि चला मित्र गुड नाईट, बाय बाय, शुभरात्री.